आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरच्या जे जे मगदुम येथे वाहनांचे पार्किंग डिजिटल आले गोत्यात. सार्वजनिक बांधकाम तर्फे लवकरच होणार चौकशी. जयसिंगपूरच्या जे जे मगदुम या शिक्षण संस्थेत मुख्य रस्त्याकडेला होणारे बेकायदा पार्किंग आणि संस्थेच्या जाहिरातीचे डिजिटल फलक अडचणीत आले आहे. जयसिंगपूर येथील जे जे मगदुम ही नामांकित शिक्षण संस्था आहे. या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी येत असतात. मात्र संस्था प्रशासन या ठिकाणी वाहन पार्किंगची कोणतीही सोय केलेली नाही. परिणामी शेजारील मुख्य रस्त्यावरच वाहनांचे मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग होताना दिसते. तर संस्थेने रस्त्याकडेला जाहिरातीचे भले मोठे फलक उभारले आहेत. याबाबत जयसिंगपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीने केला, परंतु भेट होऊ शकली नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शिंदे यांनी याबाबत महानकारी न्यूजशी मुलाखत दिली. ते म्हणाले, या ठिकाणी वाहनांचे पार्किंग आणि डिजिटल फलक अनधिकृत असून लवकरच चौकशी करून दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. साहेब नमस्कार. साहेब, आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये जे जे मगदुम या इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर मुख्य रस्त्यावरती त्या कॉलेजनं पार्किंगची सोय केलेली आहे आणि त्यामुळं रहदारीला अडचण होत असल्याचं लक्षात आलेलं आहे. काही नागरिकांच्या या संदर्भात तक्रारी महानकर न्यूजकडे आलेल्या आहेत. आपण त्याकडे कोणत्या पद्धतीनं लक्ष देणार आहात, काय दिलं आहे? प्रत्यक्षात आमच्या संबंधित जे आहे त्यांना मी पाठवून देतो, प्रत्यक्ष पाहणी करून घेतो. त्यामध्ये तथ्य जर तसं दिसून आलं मला तर प्रत्यक्ष त्यांना नोटीस वगैरे देऊन प्रतिबंधात्मक कारवाई पुढची करण्यासाठी.